नवाज शरीफ मोदींचं निमंत्रण स्वीकारत शपथविधीला हजर राहणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी याचं मोठं स्वागत केलं आहे. अच्छी खबर है कि नरेंद्र मोदी जी ने जो न्योता दिया था वो नवाज शरीफ ने कबूल किया है. पाकिस्तान, चीन, नेपाल, भूटान, म्यांमार, श्रीलंका, ये सब हमारे पड़ोसी है और पड़ोसी बदले नहीं जा सकते, और इसलिए एक नए रिश्ते की नई शुरुआत हो रही है. बहुत अच्छी खबर है. अच्छा कदम है, वो आ रहे हैं. तमाम बातें करनी चाहिए उनसे. ये एक मौका है उनसे बात करने का. दाऊद इब्राहिम कैसे वापस आए, बहुत सीरियसली बात करनी चाहिए. हमारे सिपाहियों के सर काट कर वो ले गए थे, उस पर चर्चा करनी चाहिए. जितने मुद्दे हैं, आतंक का मुद्दा है, उस पर बातचीत करनी चाहिए और इतनी सख्ती के साथ करनी चाहिए कि पाकिस्तान को यह एहसास हो जाए कि आइंदा हम इस तरीके का कोई हरकत नहीं करेंगे. ये लोगों को सेरेमनी में बुलाया है तो इतनी बड़ी बहस की बात ही नहीं है. जिनके वेस्टेड इंटरेस्ट हैं, जो अब जिनका स्वार्थ दोनों मुल्क में बांटने में है, वो कभी एका नहीं होने देंगे. हमसे प्रतिनिधि रश्मि पुराणिक आपल्या बरोबर आहेत. रश्मि, नवी दिल्लीत अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे, अवघ्या काही तासांवरती मोदींचा शपथविधी सोहळा आता आलाय. काय नेमकी व्यवस्था आहे, काय सुरू आहे नवी दिल्लीत? हा अजित, आपण बघतो की कालपासून नवी दिल्लीमध्ये जय्यत तयारी सुरू झालेली आहे. मला असं वाटतं की देशभरात जिथे जिथे भाजपाची सगळी कार्यालयं असतील, अगदी दिल्लीचं कार्यालय आहे, तिथे देखील उद्या मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला जाणार आहे. जसं आपण सांगतोय सुरक्षेची गोष्ट, खरं तर मोदींचा कॉन्वॉय असेल किंवा इतर जे सगळे पाहुणे आहेत ते कशा पद्धतीने जातील ह्याची रिहर्सल कालपासूनच सुरू झाली आहे. दुपारी 4 नंतर कुठल्या रस्त्याने वाहनं जातील, तेव्हा कशा पद्धतीची सिक्युरिटी असतील, कुठले रस्ते बंद केले जातील, ह्याची सर्व रिहर्सल स्वतः ट्रॅफिक पोलीस यांनी केलेली आहे. आपण जसं सांगतोय की कदाचित हा उत्साह इतका देखील आहे की दिल्लीच्या काही रेस्टॉरंट्स बाहेर मोठ्या प्रमाणावर स्क्रीन्स लावल्या जातील, जिथून तुम्ही हा संपूर्ण जो समारंभ आहे तो बघू शकाल. स्वतः उद्या मोदींचा काय नेमका कार्यक्रम असणार आहे, उद्या नरेंद्र मोदी यांचा सकाळपासून नेमका काय कार्यक्रम असणार? जी सध्या माहिती मिळते त्यानुसार सकाळी अर्थातच 7 वाजता नरेंद्र मोदी हे स्वतः पहिल्या राजघाटवर जाणार आहेत आणि तिथे महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत, आपली श्रद्धांजली वाहणार आहेत आणि तिथूनच आशीर्वाद घेणार आहेत. ही सध्या माहिती आपल्याला, एवढीच माहिती आपल्याला सध्या मिळत आहे. परंतु अर्थात आपण जसं सांगतो आहे की सार्क राष्ट्रांच्या सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलवण्यात आलेलं आहे. उद्या श्रीलंकेचे, अफगाणिस्तानचे आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे दुपारी 11 पर्यंत दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत आणि त्यानंतर अर्थात कार्यक्रम सुरुवात होईल. 5 संध्याकाळी 6 नंतर ह्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मेनू देखील तयार झालेला आहे. आम्रखंड असणार आहे, आपण ही पण माहिती आपल्याला मिळाली आहे. आम्रखंड संदेश असणार आहेत. जेव्हा एवढी मोठी तयारी होते त्याच वेळेला असं कळतं की तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता मात्र कदाचित उद्या या कार्यक्रमाला येणार नाहीत, कारण त्यांची कुठेतरी नाराजी आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष येत आहेत म्हणून, तर ममता बॅनर्जी देखील येणार नाही आहेत, ते आपले प्रतिनिधी पाठवणार आहेत. त्यामुळे कुठेतरी रुसवे फुगवे तर दुसऱ्या ठिकाणी एक आनंद जोश दिसतो आहे की भाजपाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे मॅन्डेट मिळालं आहे त्यामुळे जो भव्य समारंभ उद्या व्हावा आणि सगळ्यांना दिसलं जावं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट मिळालं आहे म्हणून हा समारंभ देखील भव्य व्हावा ह्याचीच तयारी सुरू आहे. अजित, नक्कीच रश्मी, एक काळ असा होता या नाराजीचा मोठा फटका वाजपेयींच्या सरकारला बसत होता, ममता आणि जयललितांच्या, पण आता भारतीय जनता पक्ष, मोदी हे स्वतःच्या ताकदीवरती सरकारमध्ये आहेत, त्यामुळे अर्थातच नाराजीचा कुठलाही फरक सरकारला पडणार नाही आहे. मात्र उद्या सार्क देशांचे प्रमुख आपल्या राजधानीत येत आहेत, मोठी गोष्ट आहे. धन्यवाद रश्मी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.